नमस्कार, मी विशाल परदेशी, या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. ती बातमी आहे मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याबद्दलची. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना ईडीनं समन्स पाठवलं आहे. दरम्यान यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं चहल यांना पाठिंबा दिला. दीपक केसरकर यांनी चहल यांना पाठिंबा दिल्याचं कळत आहे. सरकारी अधिकारी कोणाच्या इशाऱ्यावर काम करत नाही. कोविड काळात इक्बाल सिंग चहल यांनी चांगलं काम केलं. चहल यांनी घाबरून जाण्याची गरज नाही असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. दीपक केसरकर यांनी ईडी कारवाई विरोधात हे वक्तव्य केलेलं आहे. इक्बाल सिंग चहल यांना ईडीनं समन्स पाठवलंय, पण दीपक केसरकर यांनी इक्बाल सिंग चहल यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय. सरकारी जे अधिकारी असतात ते कोणाच्याही इशाऱ्यावर काम करत नव्हते. कालपर्यंत इक्बाल चहल साहेबांची तुम्ही गौरव करत होता की जगामधलं कोविडमधलं सर्वोत्कृष्ट काम चहल साहेबांनी केलं हे तुम्हीच जगाला ओरडून सांगत होता. त्याचं क्रेडिटसुद्धा तुम्ही घेत होता आणि आपण सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री असल्याचा दावासुद्धा तुम्हीच करत होता. कोणाच्या कामगिरीवर? चहल यांनी केलेल्या कामगिरीवर. आणि तेच चहल आज तुम्हाला वाईट वाटायला लागले, कारण त्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये टेंडर न काढता जी कामं दिलेली होती ती सगळीच्या सगळी तुमच्या लोकांनी केलेली आहेत. पुढे पाहूयात. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईकरांची लुटमार खोके सरकारनं केल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती आणि त्याला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उत्तर दिलंय. आदित्य ठाकरेंना खोके मिळत नसल्यानं टीका सुरू झाल्याचं केसरकर म्हणाले. लहान मुलांना काही वस्तू मिळत नाही तेव्हा ते त्रागा करतात असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये देखील आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा अधिवेशन असतं किंवा इतर देखील आम्ही शेतकऱ्यांना मदत करायला सांगत असतो, ओला दुष्काळ जाहीर करायला सांगत असतो, मदत पोचली पाहिजे सांगत असतो, पण स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके ह्याच धोरणावर हे खोके सरकार पुढे चाललेलं आहे. तिसरी गोष्ट जर आपण बघितली तर एक सतत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल, हे सगळं करूनही राज्यपालांना कुठेही बदललेलं नाही, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हे खोके सरकार करत आहे. सध्या खोके न मिळत असल्यामुळे ते खूपच अस्वस्थ झालेले आहेत आणि त्यांना खोक्याशिवाय काही सुचतच नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याकडे किती लक्ष द्यावं ह्याचा सुद्धा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे. आपण जणू काय एखादा मोठा तज्ज्ञ आहे अशा थाटामध्ये त्यांनी ही मुलाखत दिलेली आहे. मुंबईचं बोलायचं झालं तर मुंबईला हे ATM म्हणून वापरतात आणि प्रॉब्लेम तिथेच होतो की हे सगळे लोक कोणालाही मुंबईचे आवड नाही, मुंबई आवडत नाही कोणाला, पण मुंबईत लूटमार करायची हे त्यांचं ध्येय आहे. आपण बघा, मंत्रिमंडळ देखील मुंबईवर प्रेम असणारं कोणी नाही. स्क्वेअर फूट हे ओळखणारे लोक आहेत पण मुंबईचं इंच ओळखणारे लोक नाही आहेत. 1300 कोटी रुपयाची जमीन ही त्या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंटची महापालिकेला दिली. जगभरामधली जी ॲक्वेरियम आहेत, अंडरग्राऊंड आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये वरच्या जमिनीचा वापरच होत नाही, यांनी मात्र केलेला ॲक्वेरियम जाऊन बघा. त्या ठिकाणी ते ह्याच्यावर म्हणजे ग्राउंड लेवलच्या वर 2 मजल्याचा ॲक्वेरियम आहे. त्याच्यामधला निम्मा भाग हा ह्याला दिलेला आहे, तुमच्या मॉलला. मग ते तुम्ही कमर्शियल करून तिथं तुमचा उद्देश होत नाही. आणि रेसकोर्सचं नियोजन करायचं झालं की तिथं मात्र काय नियोजन व्हायच्या आधीच तुमचा आरडाओरडा चालू होतो. सहानुभूतीवर राजकारण करायचं, त्या राजकारणामधून खोके निर्माण करायचं, हे राजकारण आता संपलेलं आहे. दरम्यान दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. जी मुलं आदर्श नसतात तीच मुलं वडिलांचा आदर्श सोडतात असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. विचार हे त्या थोर माणसाचे असतात. थोर माणसांचे विचार कोण चोरू शकत नाही, त्यांची मुलंसुद्धा चोरू शकत नाही. आणि जी मुलं आदर्श मुलं नसतात तीच मुलं आपल्या वडिलांचे आदर्श सोडून दुसरीकडे जातात. आम्ही बाळासाहेबांच्या विचारापासून कधी लांब गेलो नाही. त्यांचा हिंदुत्वाचा विचार, त्यांचा मराठी माणसाचा विचार आम्ही कधी सोडलेला नाही. नाही तर आपण बघणार आहोत पुढली बातमी अशी की महाराष्ट्र केसरीचा थरार आज महाराष्ट्राला अनुभवता येणार आहे. आज महाराष्ट्र केसरीची मानाची गदा कोण पटकवणार याचं उत्तर मिळणार आहे. गादी विभागात पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान हर्षवर्धन सदगीर यांचा मुकाबला होणार आहे. तर माती विभागात पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यात झुंज होणार आहे. या दोन्ही गटातील विजेते महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी भिडणार आहेत. यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याची उत्सुकता तमाम महाराष्ट्राला असणार आहे.
आता बातमी कोल्हापुरातनं. कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव MIDC मधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये आग लागली आहे. संपूर्ण कंपनी आगीच्या बक्षस्थानी पडली आहे. कोल्हापूर शहराला लागून असलेल्या गोकुळ शिरगाव MIDC मधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये भीषण आग लागली आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 3 सुमारास कंपनीमध्ये आग लागली आहे आणि आगीचे धुराचे लोट राष्ट्रीय महामार्गावरून दिसत आहेत. यावरून आगीची भीषणता लक्षात येते. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि त्याबद्दलची माहिती देखील समोर आलेली नाही. कोल्हापुरात ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचं समोर आलं. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आता क्षणाला घटनास्थळावरती आहेत. ज्ञानेश्वर, आता काय परिस्थिती? आग विझली का? गोकुळ शिरगाव MIDC परिसरामध्ये ही आग लागलेली आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर अद्याप ही आगीची या ज्वाळा आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. धूर आहे ते दिसून येते, त्यामुळे आग अद्यापही घुमसत असताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ही केमिकल कंपनी आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात केमिकल आहे ते या कंपनीमध्ये साठून आहे. एक मोठे टँक आहे तो या कंपनीच्या एका बाजूला आहे. तिथपर्यंत मात्र ही आग पोचलेली नाही. जर आग तिथपर्यंत पोचली तर मोठी आग भडकण्याची शक्यता आहे. ती एक भीती त्या पद्धतीची या ठिकाणी व्यक्त केली जाते. खरं तर अग्निशामक दलाच्या 9 गाड्या तात्काळ आगीचा मेसेज आल्यानंतर या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. विमानतळ प्राधिकरणाची गाडी सुद्धा दाखल झालेली आहे आणि या गाड्यांच्या माध्यमातून फोम आणि पाण्याचा मारा करत आहेत. ते आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. जी प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि कामगार आणि फोमचा मारा करत ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही, ती भडकली. कामगारांना ही आग लक्षात येतात. सगळे कामगार आहेत ती कंपनीतून बाहेर पडले. 15 ते 20 कामगार आहेत ते या शिफ्टसाठी काम करत होते आणि त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. जीवितहानी टळली, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचं या ठिकाणी दिसून येते. अद्यापही ऑपरेशन आहे ते सुरू आहे. आतमध्ये जे गोडाऊन आहे तिथं ही आग अद्यापही धुमसताना पाहायला मिळतात. मात्र या कंपनीचा काही भागावरती अग्निशामक दलाने नियंत्रण नाही ते मिळवलेलं आहे. तिथं कुलिंगचं काम सुरू आहे. मात्र कंपनीच्या जवळ आहे ते गाड्या जाण्यासाठी अरुंद रस्ते असल्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्या तिथपर्यंत नेताना मोठी कसरत करावी लागते. मात्र एकूणच हे सगळे ऑपरेशन आहे ते सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे. जिल्हा प्रशासन आहे ते तात्काळ या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांच्या माध्यमातून आगीवरती नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप ही 1.5 ते 2 तास ही आग विझवण्यासाठी लागतील अशा पद्धतीचा अंदाज आहे तो व्यक्त प्रशासनाच्या वतीने केला जातोय. मात्र सध्या काही भागावरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशामक विभागाला यश मिळालेलं आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या तपशिलाबद्दल. आग अजून नियंत्रणात आली नाही, आग विझवण्याचे प्रयत्न जे ते केले जात आहेत. पुढे पाहूयात. नाशिक पदवीधर मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झालाय. महाविकास आघाडीचा मूळ उमेदवार ऐनवेळी पलट नेलं. मोठी राजकीय गुंतागुंत झाली. काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि त्यामुळे महाविकास आघाडी कुणाला पाठिंबा देणार यावरून आज सकाळपासून राजकीय खलबतं सुरू होती. नाशिक शिवसेनेचे पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच इतर नेत्यांमध्ये आज सकाळपासूनच बैठकांचं सत्र सुरू होतं. आज अखेर ठाकरेंच्या पक्षानं अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना आपला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं. शुभांगी पाटील यांना नाशिकच्या वतीने महाआघाडीच्या वतीने पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे. माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शुभांगी पाटील यांच्या निवडणुकीचे सर्व सूत्र दराडेंकडे दिलेलं आहे आणि आम्ही सर्व नाशिकचे जेवढे पदाधिकारी आहे आजपासून त्या ताईंच्या प्रचाराला आणि त्यांना निवडून कसं आणायचं यासाठी कामाला लागलं. शुभांगी पाटीलच हे आमच्या आता अधिकृत उमेदवार आहे. साहेबांनी आणि सगळ्या आमच्या म्हणजे महाविकास आघाडीने नक्कीच चांगला विचार केला असेल, कारण की काम करणाऱ्याला आणि पहिली महिला पदवीधर आमदार करण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी पाठबळ दिलेलं आहे. तर नक्कीच मी त्यांना हे करेन. मी अजूनही अपक्षच आहे, कारण की एबी फॉर्म कोणाचाच नाही, म्हणून आपण अपक्षच आहोत. पण पक्षश्रेष्ठ जो निर्णय घेतील त्याच्यावर. शुभांगी पाटील यांची नेमकी पार्श्वभूमी आपण जाणून घेऊयात. त्यांचं शिक्षण हे BA DED MA BED LLB असं झालेलं आहे. त्या भास्कराचार्य संशोधन संस्था जी संस्था धुळ्यामध्ये तिथं शिक्षिका आहेत. शिवाय महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या त्या संस्थापक अध्यक्ष. महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्प्लॉईज असोसिएशनवरती त्या सल्लागार आहेत, प्रमुख सल्लागार आहेत. शिवाय नंदुरबारमधील ग्रामविकास मंडळ या संस्थेवरती त्या सचिव आहेत. गोपाळ बहुउद्देशीय संस्था जळगाव
युनिव्हर्सल एज्युकेशन सोसायटी धुळे यावरती ते अध्यक्ष म्हणून काम करतात. आणि नंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात महाराष्ट्र केसरीचा थरार जो आहे आज तो महाराष्ट्राला अनुभवता येणार आहे. आज महाराष्ट्र केसरीची मानाची गदा कोण पटकावणार याचं उत्तर मिळणार आहे. गादी विभागात पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्यात मुकाबला होणार आहे. तर माती विभागात पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यात झुंज होणार आहे. या दोन्ही गटातील विजेते महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदीसाठी भिडणार आहेत. यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याची उत्सुकता तमाम महाराष्ट्राला असणार आहे. एकतर सर्वांनी बसून घ्या नाहीतर खाली थांबा. आपण अजून कुस्त्या बाकी आहेत. अभिजीत बसून घ्या समोर. एकतर सर्वांना बसून नाहीतर बाजूला घ्या. ज्ञानेश्वर सगळ्यांना बसून घ्या. इथले त्यामुळे आज कोण कोणाला आसमान दाखवतोय, महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकवतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि हा महाराष्ट्र केसरी यंदा कोण असेल हे आपल्याला संध्याकाळपर्यंत कळणार आहे. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी कुस्तीपट्टूंशी संवाद साधला. बघूयात काय त्यांनी प्रश्न विचारले आणि काय उत्तर मिळाले. लक्ष असणार आहे ते दोन्ही पैलवान आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आता या क्षणाला त्यांची भावना काय. खरं तर तुम्ही दोघंही चांगले मित्र आहात, दोस्तीत कुस्ती होते असं एकंदर चित्र दिसतंय, परंतु काय तयारी झालेली आहे आणि काय अपेक्षा पूर्ण करणार आहात? तयारी काय अशी रोजच आहे. आणि काय आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन गदा न्यायची हे एवढंच स्वप्न आहे. बघ पुणे पुणे एवढंच. तुम्ही काय तयारी केलेली आहे, स्वप्न काय आहे तुमचं आणि काय सांगाल एकंदरीत या आत्तापर्यंतच्या खेळाबद्दल तुम्ही पाहत आलेले आहात, तुम्हीही स्वतः खेळ. तसं तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा मी 3-4 वर्षापासून लढतोय. मी एकदा तो किताब मिळवलेला पण आहे. आणि आमच्या वस्तादांचा गुरुवारी काकासाहेब पवारांचं एवढंच म्हणणं की आता आम्ही तिघं सध्या फायनलमध्ये आहे आमच्या कुस्ती संकुलनातून. हा मातीतून आहे, मी मॅटवरून आणि माझ्यासोबत जो समोरून आहे तो पण आमच्या तालमीतला आहे. त्यामुळं मॅटचा तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार की दोघं पण आमच्या तालमीतलेच फायनलला येण्याचा प्रयत्न करतोय आणि गदा पण आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात नेण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच तर हे स्वप्न आहे पैलवानांचं यांच्यासोबत यांच्याच तालमीतलं. आणखी एक बल्ल इथे आज माती विभागातनं खेळणार आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर काकासाहेब पवारांच्या तालमीमध्येच ही गदा यायला पाहिजे असा या सगळ्यांचा मानस आहे आणि त्यासाठी म्हणून तयार आहे. थोड्याच वेळात या सगळ्या जी स्पर्धा आहे ती रंगणार आहे आणि त्याचा थरार जो आहे तो आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. सूरज कजबेसा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत. मातीत आणि मॅटवर दोन्ही ठिकाणी सगळ्यांचा म्हणजे या सगळ्या पैलवानांचा जे अंतिम फेरीमध्ये पोचत आहेत त्यांचा दमखम लागणार आहे. त्यामुळे आता कोण कोणाला आसमान दाखवतोय, जसं थोड्यापूर्वी आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी या दोन्ही कुस्तीपटूंशी संवाद साधला, ज्यामध्ये हे दोन्ही कुस्तीपटू जे आहेत ते एक मातीवरती आणि एक मॅटवरती आता अंतिम सामन्यामध्ये समोर येऊ शकतात. दोस्तीत कुस्ती होते, एकाच तालमीमधले हे पैलवान आहेत. प्रसिद्ध कुस्तीपटू काकासाहेब पवार यांच्या तालीम मंडळातले हे पैलवान आहेत आणि या पैलवानांचा प्रयत्न एवढाच आहे, हाच प्रयत्न आहे की आपल्याच तालमीतले पैलवान जे आहे ते अंतिम स्पर्धे म्हणजे फायनलला समोरासमोर यायला हवेत, तसा त्यांचा प्रयत्न आहे. आणि आता आपण जर पाहिलं तर माती विभागात उपांत्य फेरीतील ही लढत आणि आता कोण होणार यंदाचा महाराष्ट्र केसरी याचं उत्तर आज जे ते मिळणार आहे. त्यामुळे आजची ही अंतिम स्पर्धा बघण्यासाठी या संकुलामध्ये पुणेकरांनी राज्यातील इतरही कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केलेली आहे. आपल्या आवडत्या कुस्तीपटूला इथं प्रतिसाद देण्यासाठी त्याला चेअरअप करण्यासाठी म्हणून जोरदार त्याला प्रतिसाद दिला जातोय. आणि आजच्या या केसरी स्पर्धे म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये कोण ही गदा आपल्या खांद्यावरती नाचवत आपल्या तालीम संघात घेऊन जाणार हीच एक मोठी चर्चा जी आहे ती सगळीकडे रंगलेली आहे. वेगवेगळी नावं जी आहेत म्हणजे आता मॅटवरती असेल मातीत असेल जे पैलवान पुढे विजेते होत आहेत जे अंतिम सामन्यामध्ये येतील त्यांच्या नावाबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. आणि शिवाय दावे केले जात आहेत की जे डावपेच या सामन्यामध्ये समोरच्या पैलवानाकडनं वापरले जात आहेत त्यावरनं हा जिंकेल किंवा तो जिंकेल असा दोन्हीकडचा आत्मविश्वास जो आहे तो दिसून येतोय. आणि अर्थात हा सामना जिंकण्यासाठी या कुस्तीपट्टूंचा जोरदार प्रयत्न आहे.
येजडी कंपनीची 2.5 लाख आणि सोनेरी सुवर्ण पदक सोनेरी कामगिरी करण्यासाठी एकमेकाला दोन मर्द पैलवान भिडलेले आहे. भारतीय जनता पार्टी कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष पुनीता जोशी. सर्वांचं लक्ष या 97 किलो वजन गटाकडे. हिंदकेसरी अमोल बुचडे या क्षणाला आपल्या बरोबर फोन लाईन वरती आहेत. अमोल, आपण आतापर्यंतचे जे सगळे सामने जर आपण लक्षात घेतले तर अंतिम सामना हा रंजक होणार असं म्हणायचं का? नमस्कार. अंतिम सामना म्हणजे आतापर्यंतरी आपण चौघ जणांना समोर ठेवलं तर अंतिम सामन्यात कोण येईल हे आपल्याला थोड्या वेळात कळेल. परंतु सध्या तरी हे चारही कुस्तीगीर अतिशय प्रगल्भ वृत्तीचे आहेत आणि खेळायला आक्रमक आहेत. याच्यामध्ये मातीत आणि मॅट मधले जे दोन मल्ल आहेत यांच्यामध्ये खरी चुरस आहे आणि यांच्यातली सेमीफायनल जेव्हा होईल तेव्हा अंतिम लढतीच्या म्हणजे चांगल्या पद्धतीने मी सांगू शकेल. बर, पण अमोलजी आतापर्यंत हे चारही पैलवान जसं तुम्ही म्हणालात की प्रगल्भ आहे, मी असा तर काही प्रश्न विचारणार नाही की यामध्ये अंतिम सामन्यामध्ये कोण पोहोचेल, पण आपला अंदाज काय सांगतोय म्हणजे ज्या प्रकारे दावपेच पैलवान वापरताना दिसत आहेत, कारण काकासाहेब पवार यांच्या तालमीतले पैलवान फायनलमध्ये पोहोचतील असं एकूण वाटतंय, तसा दावा त्यांच्याकडनं केला जातोय. कारण प्राथमिक दावा अशा स्वरूपाचा असणार आहे की मातीवरून सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड जे आहेत हे सिकंदर शेख हा पक्का मातीवरचा प्लेअर ओळखला जातो, त्यामुळे तो आणि महेंद्र गायकवाड हा जरी ज्युनियरचा वर्ल्ड चॅम्पियनशिपचा रौप्य पदक विजेता असला तरी तो मातीवर त्याची चुणूक किती दाखवेल याच्याबद्दल थोडीशी शंका आहे. त्याबरोबर त्याचा प्रतिस्पर्धी सिकंदर आहे हा जादूगार म्हटला तरी चालेल, मातीमध्ये तो कुठल्याही लेवलला काही करू शकतो. म्हणजे तिकडून महेंद्र गायकवाड आणि सिकंदर मधला एक फिक्स झाला तर मॅटवरचे हे दोन्ही जे शिवराज आणि सदगीर आहेत हर्षद हे मॅटवरचे दोघेही मॅटवरचेच आणि तुल्यबळ असे आहेत, त्यामुळे साधारण तिघांमध्ये जरी पाहिलं आपण महेंद्र शिवराज आणि सदगीर एका तालमीतले आणि मॅटवरचे हे कर्तबगार आहेत आणि सिकंदर एकटा मातीवरचा कर्तबगार आहे म्हणून तसा विश्वास जास्त दर्शवला जातो. धन्यवाद अमोल या सगळ्या विश्लेषणाबद्दल. बघूयात जसं तुम्ही म्हणालात की चारही कुस्तीपटू जे आहेत ते प्रगल्भ आहेत, त्यांच्या पद्धतीने दमखमते लावत आहेत, धावपेच या ठिकाणी वापरताना दिसत आहेत. बघूयात अंतिम सामन्यामध्ये कोण पोहोचते, पण या चारही कुस्तीपटूंना आपण शुभेच्छा व्यक्त करूयात. पुढे पाहूयात पुणे शहराच्या नामांतराला अजित पवारांचा विरोध असल्याचं दिसून येत आहे. पुणे शहराचं नाव बदलून जिजाऊ नगर करावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. आमदार अमोल मिटकरी आगामी अधिवेशनात ही मागणी करणार आहेत, मात्र अमोल मिटकरींच्या या भूमिकेला हिंदू महासंघानं विरोध केला आहे. याच मागणीवर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाचाही अनादर करण्याचं कारण नाही, पुणे शहर म्हणजे मिनी इंडिया आहे आणि त्यामुळे सर्वांनीच सामंजस्याची भूमिका घ्यावी असं अजित पवार म्हणाले. मूळ पुणेकरांची काय अपेक्षा आहे हे पण पाहिजे, तपासलं गेलं पाहिजे. त्यांची अपेक्षा काय आहे त्यांना विश्वासात न घेता जर बाहेरच्यांनीच अशा प्रकारचा सल्ला द्यायला सुरुवात केली तर थोडंसं अडचणीचं ठरतं. सगळ्यांनी समंजस भूमिका घ्यावी, कुणाच्याबद्दल अनादर अजिबात कुणालाच नाही, सगळी नावं चांगली आहेत, पण कुणही नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे याचाही विचार केला पाहिजे. ज्या पुण्याच्या पुण्येश्वर महादेवावरनं पुण्याचं नाव पुणे हे पडलं ते पुण्येश्वर महादेवाचं मंदिर आज एका दरग्याखाली दाबलं गेलेलं आहे, ते मुक्त करण्यासाठी ब्रिगेडनं आमच्या बरोबर यावं. राजमाता जिजाऊंना कदाचित ते जास्त आवडेल. ब्रेकनंतर आपण बघूयात बातमी आहे बडोद्यात ना, धक्कादायक असा प्रकार आहे. बडोद्यामध्ये नायलॉन मांजामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. बडोद्याच्या दशरथ ब्रिजवर ही घटना घडली आहे. मांजानं गळा चिरल्यानं या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. बडोद्यात ही घटना घडलेली आहे. आपण बघतोय संक्रांतीच्या दिवसाच्या निमित्तानं, म्हणजे उद्या संक्रांत आहे, पण तत्पूर्वी पतंगबाजीचा आनंद जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात घेतला जातो. पण या सगळ्या याच्यामध्ये पतंगाचा मांजा हा कोणाच्या जीवावरती कशा पद्धतीने बेतू शकतो हे आता पुन्हा एकदा घडल्याचं आपण बघतो. यापूर्वी अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार घडलेल्या आहेत, त्यामुळे या सगळ्या याच्यात आपण पाहतो की बडोद्यात मांजामुळे बडोद्याच्या दशरथ ब्रिजवर एक घटना घडली. मांजानं गळा चिरल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
सोमालियातील अशबाब अतिरेक्यांविरुद्धच्या उठावात सामील होण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याकरता मोगादिशूमध्ये सरकार समर्थित रॅलीचं आयोजन करण्यात आलं. कारण या गटाच्या विरोधात लष्करी आक्रमण सुरू आहे. गुरुवारची रॅली जी मोगादिशूमध्ये आयोजित केली होती ती त्याचंच एक उदाहरण. अल शबाब विरुद्धच्या लढ्यात सरकारला जाहीर पाठिंबा दर्शवण्याचा हेतू या रॅलीचा होता. मोगादिशूचे महापौर युसुफ हुसेन जिमले मदाले म्हणून ओळखले जातात आणि सोमालियाचे अध्यक्ष हसन शेख महमूद यांनी गेल्या वर्षी निवडून आल्यानंतर काही स्थानिक मलेशियाच्या पाठिंब्याने अल शबाबच्या विरोधात लष्करी आक्रमण सुरू केली ज्यानं अतिरेक्यांकडून काही समुदायांवर नियंत्रण मिळवलंय. तर नवीन वर्षाच्या भाषणात राष्ट्रपतींनी यावर्षी अल शबाबचा नाश करण्याची शपथ घेतली. गुरुवारी लॉस एंजेलिसमध्ये सिटी नॅशनल बँकेवर विशेषतः कृष्णवर्य आणि समुदायांना व्यवहार किंवा वस्तू गहाण ठेवण्यास नकार देऊन भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे बँकेला इतिहासातील सर्वात मोठ्या रेडलाईनिंग सेटलमेंटमध्ये 31 दशलक्षांहून अधिक पैसे द्यावे लागतील. सिटी नॅशनल ही गेल्या अनेक वर्षांमधील नामांकित बँक आहे जी पद्धतशीरपणे वांशिक आणि भौशिक अल्पसंख्याकांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याचं निदर्शनास आणि ज्याचा सामना करण्यासाठी बायडेन प्रशासनाने स्वतःचे टास्क फोर्स स्थापन केले. न्याय विभागाचं म्हणणं आहे की 2017 आणि 2020 दरम्यान सिटी नॅशनलने लॉस एंजेलिस काउंटीमधील बहुसंख्य कृष्णवर्ग आणि लॅटिनो परिसरांमध्ये व्यवहार करण्यास नकार दर्शवला. पेरूमधील रस्ते जाम असल्यामुळं करण्यात आलेल्या निषेधानंतर अनेक बोलिव्हियन ट्रक देसा गुडेरो सीमा क्रॉसिंग पॉईंटवर सुमारे 10 दिवसांपासून अडकून पडले. बोलिव्हियन बाजूने निर्यात माल घेऊन जाणारे ट्रक प्रामुख्याने सांताक्रूज पूर्वेकडील प्रदेशातून पुढे जाऊ शकले नाहीत आणि 4 जानेवारीपासून हीच परिस्थिती आहे. निदर्शकांनी पेरूचे अध्यक्ष दिना बोलुआर्टे यांच्या विरोधात नाकाबंदी पुन्हा सुरू केली. दरम्यान दुकान आणि बँका बंद करण्यात आल्या होत्या कारण आंदोलक आक्रमक होऊन टायर जाळत होते आणि मातीचे ढिगारे रस्त्यात साठून रस्ते अडवण्यात आले. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी मेजर जनरल एलन एम पेपी यांच्या समवेत राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भेटीपूर्वी अज्ञात सैनिकांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करण्यासाठी अर्लिंग्टन राष्ट्रीय स्मशानभूमीला भेट दिली. त्यानंतर बायडन किशिदा यांनी व्हाईट हाऊसमध्ये विस्तृत चर्चा केली कारण जपान चिथावणीखोर चिनी आणि उत्तर कोरियाच्या लष्करी कारवाईबद्दल मित्र राष्ट्रांसह सुरक्षा सहकार्य वाढू पाहत आहेत. परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकेन आणि जपानी परराष्ट्र व्यवहार मंत्री हयाशी योशिमासा यांनी यूएस जपानी सहकार्याला चालना देण्यासाठी दोन्ही प्रशासन करारावर शिक्कामोर्तब केलं. झेक नागरिकांनी नवीन राष्ट्रपतींसाठी मतदान केलं. जोशप्रिय अब्जाधीश आंद्रेस बाबीस यांनी निवडणुकीत 8 उमेदवार मैदानात आघाडी घेतली. 61 वर्षीय सेवानिवृत्त लष्करी जनरल पेट्र पावेल आणि 44 वर्षीय नाटोच्या लष्करी समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यापीठाचे माजी रेक्टर आणि अर्थशास्त्र डॅन्यूस नेरुडोवा हे 22 यांचे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत. माजी पंतप्रधान 22 यांना या आठवड्यात फसवणुकीच्या खटल्यातून निर्दोष मुक्त करण्यात आलं. त्यामुळे अध्यक्षीय निवडणुकीच्या पहिल्या फेरीत त्यांच्या विजयाची शक्यता वाढली आहे. ग्रीसचे माजी आणि शेवटचे कॉन्स्टंटाईन यांच्या मृत्यूनंतर तातोई इथे त्यांचा दफनविधी पार पडेल. एथेन्सच्या अगदी बाहेर ग्रीसच्या राजघराण्यांचे पूर्वीचे निवासस्थान असलेल्या परिसरात त्यांच्या पूर्वजांनाही दफन केलं आहे. ग्रीक इतिहासातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व असलेल्या कॉन्स्टंटाईन यांचं वयाच्या 82व्या वर्षी रुग्णालयात निधन झालं. 1974 सार्वमताने ग्रीसची राजशाही संपुष्टात आली. कॉन्स्टंटाईन यांच्या मायदेशी स्थायिक झाले. अंत्यसंस्कार सेवा अथेन्स कॅथेड्रलमध्ये होईल असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. इराकने आपल्या ऊर्जा क्षेत्रातील जर्मन गुंतवणुकीचं स्वागत केल्याचं पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांनी बर्लिनमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं. अल सुदानी यांनी ही टिप्पणी जर्मनीच्या भेटीदरम्यान केली जिथे त्यांची जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्स यांच्याशी द्विपक्षीय बैठक झाली. यात गॅस क्षेत्रातील गुंतवणूक संबंधित पेट्रोलियम गॅस नैसर्गिक वायू पेट्रोकेमिकल क्षेत्रातील गुंतवणुकीवर देखील चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी तेल समृद्ध देशातून नैसर्गिक वायू आयात करण्याच्या शक्यतेवर चर्चा केली. युक्रेनच्या आक्रमणानंतर जर्मनीने गॅसचा साठा आणि पुरवठ्यात विविधता आणण्याचा प्रयत्न सुरू केला. फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री कॅथरीन कोलोन नमस्कार, मी विशाल परदेशी. टॉप 18 न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत दिवसभरातल्या घडामोडी अगदी झटपट, पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर.